महाराष्ट्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. गुटखा विक्रीच्या वादातून धावत्या एक्सप्रेस मध्ये फेरीवाल्यांमध्ये राडा, ब्लेडने वार, जखमी रुग्णालयात दाखल. कल्याण ते टिटवाळा दरम्यान धावत्या एक्सप्रेस मध्ये काल सायंकाळच्या सुमारास फेरीवाल्यांमध्ये गुटखा विकण्यावरून वाद झाला. याच वादातून यामधील दोघांनी एका तरुणाला मारहाण करत ब्लेडने वार केले. या हल्ल्यात जखमी तरुणाला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी अंकुश सरोज, मोहम्मद शेख या फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पवन गुप्ता असे जखमी फेरीवाल्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळत नसताना चोरटे, गर्दुले, फेरीवाले, दरोडेखोर रेल्वेत कसे प्रवेश करू शकतात, स्थानकातील सुरक्षा रक्षक करतात काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. गोरखपूर एक्सप्रेस ही संध्याकाळी 5:30 सुमारास टिटवाळ्याजवळ पोहोचली. त्याच्यात S5 डब्यामध्ये गुटखा विक्रेते होते आणि जो जखमी झालेला आहे तोसुद्धा होता. ह्याच्यात पूर्वी काहीतरी भांडण झालेलं होतं, त्याचा राग मनात धरून तसेच गुटखा विक्री का करतो वगैरे असे त्यांच्यात बाचाबाची झाली. आणि त्यानंतर जो जखमी जो आहे पवन कुमार गुप्ता याच्यावर ब्लेडने व चाकूने वार केलेले आहेत असं त्यांनी आमचे नाशिक येथे पथक पाठवले होते PSI आणि त्यांच्यासोबत त्यांनी जबाब दिलेला आहे जखमींनी. आणि आरोपितांना आम्ही दोन आरोपितांना अटक केलेली आहे आणि तसंच तिसरा जो आरोपी आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत आणि रवाना केलेला आहे. याच्यात एक आरोपी जो आहे अंकुश कृष्ण सरोज हा जो आहे अंबरनाथचा आहे आणि मोहम्मद बिलाल शेख जो आहे हा कुर्ल्याचा आहे आणि जखमी जो आहे उल्हासनगरचा. यांचं बेसिक उद्योग म्हणजे हॉकरचं काम करणे, मिळेल ते वस्तू ट्रेनमध्ये रनिंग ट्रेनमध्ये विकणे. याच्यात जो जखमी इसम झालेला आहे त्याच्यावर 4 गुन्हे आहेत यापूर्वी, त्याचीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आणि जे दोन आरोपी आहेत यांची पडताळणी करणे चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.